आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात यश अरुंधतीला गौरीबद्दल सगळं सांगतो. गौरी कधीच आई बनू शकणार नाही. वयाच्या 20 वर्षी तिच्या शरीरातील एक अवयव काढून टाकण्यात आला होता, त्यामुळे ती आता कधीच आई बनू शकणार नाही. आई मी खूप स्वप्न पाहिली होती, सगळं इमॅजिन केलं होतं, माझ्या आयुष्यात पुढे काय होईल, कसं होईल हा सगळा विचार मी केला होता, पण असं कधी होईल हे इमॅजिनही केलं नव्हतं. पण गौरी कधीच आई होऊ शकत नाही, या कारणामुळे ती माझ्याशी लग्न करायला तयार नाही, असं सांगताना यश इमोशनल होतो. अरुंधती त्याला सावरते, त्याला म्हणते तुझं काय, तुला गौरीशी लग्न करायचं आहे ना. पण यश म्हणतो आपल्याकडे हे कसं चालेल, आपल्याकडे सगळ्यांना आजी आप्पांना हे पटेल का. यावर अरुंधती त्याला म्हणते तुला पटेल का. यश म्हणतो आई मला ना खूप भीती वाटते, आपण खूप कन्झर्वेटिव्ह असतो, माझ्या पण बायकोकडून खूप टिपिकल अपेक्षा आहेत, म्हणूनच मला खूप भीती वाटते. त्या दिवशी मला गौरीची खूप दया आली, तिची काहीच चूक नाही आहे, ती मला फसवतही नाही आहे, पण पुढे जाऊन हा प्रश्न मला खूप मोठा वाटला तर मी काय करू, असं यश अरुंधतीला म्हणतो. अरुंधती त्याला म्हणते स्वतःच्या मनाला समजव, प्रश्न मोठाच आहे शंकाच नाही, पण त्यावर काही उपायच नाही असंही नाही. तुमचं एकमेकांवर प्रेम आहे तर जगातला कुठलाही प्रश्न कमी महत्त्वाचा ठरतो. हे सगळं कळल्यामुळे तुझं तिच्यावरचं प्रेम कमी झालं आहे का. यावर यश म्हणतो गौरी माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे, पण बाप व्हावंसं वाटणं ही नॅचरल भावना आहे. यावर अरुंधती म्हणते पण त्याचा शरीराच्या अवयवाशी फारसा संबंध नाही, गौरीचा गर्भाशय काढल्यामुळे ती मुलाला जन्म देऊ शकत नाही हे बरोबर आहे, पण ती चांगली आई होऊ शकत नाही असंही नाही. स्वतः जन्म दिला म्हणजेच आई वडील होता येतं असं नाही, मातृत्वाची भावना निर्माण होण्यासाठी पोटातच मूल वाढवावं लागतं असं नाही, सहवासाने माया प्रेम निर्माण होऊ शकते. आणि मी एक प्रश्न विचारते, हे सगळं जर तुमच्या लग्नानंतर घडलं असतं तर सोडून दिलं असतंच तिला, असा प्रश्न अरुंधती यशला विचारते. जगात असंख्य मुलं आहेत ज्यांना आई वडील नाही आहेत, त्यापैकी एकाला तुम्ही आधार दिला तर त्यापेक्षा मोठं काही नाही बाळा, मला तर गौरीच माझी सून म्हणून हवी आहे, असं अरुंधती त्याला सांगते. लगेच यश गौरीला भेटायला जातो आणि पुन्हा आपलं तिच्यावरचं प्रेम व्यक्त करतो आणि तिला लग्नाची मागणी घालतो. माझी सगळी सुखदुःख शेअर करशील, मी जिवंत असेपर्यंत मला साथ देशील, माझी सगळी स्वप्न वाटून घेशील, माझ्या सक्सेसमध्ये आणि माझ्या फेल्युअरमध्ये मला साथ देशील, माझी फॉरएव्हर मैत्रीण होशील, अशा भावना व्यक्त करत यश गौरीला प्रपोज करतो. अखेर गौरी देखील यशच्या प्रेमाचा स्वीकार करते आणि त्याच्याशी लग्नाला होकार देते. यश आणि गौरीचा लव ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका. आणखी कुठल्या सीरियलच्या लेटेस्ट अपडेटबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. स्मॉल स्क्रीनवरील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी फॉलो करा CNX फिल्मिंग.